मी संदीप साळुंखे, लाईपाट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आता आपण आलो आहोत खारेपाटण येथील काळभैरव मंदिरामध्ये आणि आज आहे काळभैरव जयंती। तर आज आपण पाहणार आहोत खारेपाटण तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील श्री काळभैरव उत्सव कसा येतो, काळभैरव जयंती कशी साजरी करतात ते। तर चला मग पाहूया। Para
खारेपाटणचं काळभैरव म्हणजे काळभैरव दैवत हे बातरखेड्याचं दैवत आहे, म्हणजे आताचे 129 गावं जुनी बातर। आता आपण बाहेरून बघतोय मंदिर, हे आहे काळभैरव मंदिर, सुंदर। संध्याकाळची वेळ आहे, आता अजूनही कार्यक्रम आतमध्ये चालू आहे, आपण तो पण पाहणार आहोत नंतर। सर्व ग्रामस्थ मंडळी, खारेपाटण आणि आजूबाजूच्या गावातली कृपया सर्वांनी फक्त 5 मिनिटं थांबायचं आहे, जे कोण बाहेर आहे त्यांनी आत येऊन बसायचं आहे। नमस्कार।
श्री गुरुदेव, माझं नाव श्रद्धा अशोक माने, आय एम फ्रॉम कणकवली। मी एक इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे आणि आम्ही इथे येण्याचं प्रयोजन म्हणजे आम्हाला मधुकर यांनी जन्मोत्सवासाठी खास निमंत्रित केलं होतं। त्याचं प्रयोजन म्हणजे असं की आम्ही इथे आलो आहोत ते म्हणजे श्री संप्रदाय नाडीज धाम, म्हणजे अनंत विभूषित जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाडीज धाम येथून आम्ही आलो आहोत। आम्हाला फक्त काय करायचंय की आपल्या सर्वांना माहिती असेल नसेल तर एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्या हिंदू धर्माचे धर्मगुरु जगद्गुरु बऱ्याच जणांना माहिती नसते। प्रत्येक धर्माचे धर्मगुरु असतात, प्रत्येक धर्माचे धर्मगुरु असतात, पारसी समाजाचे असतात, शीख समाजाचे असतात, मुस्लिम समाजाचे असतात, ख्रिश्चन समाजाचे असतात, पण हिंदू धर्माचे आम्ही धर्मगुरु आहोत हे बऱ्याच जणांना माहीत आहे का? तर ते त्यांचे स्वागत आज आम्ही आपल्या सर्वांना दाखवणार आहोत। आपल्या हिंदू धर्माचे भले तुम्ही काय काय संप्रदाय असतात, तुमचे कोणते हिंदू असतात, तुम्ही कोणत्या संप्रदायाचे असतात, फॉर एक्झाम्पल वारकरी संप्रदाय, आपण पाहतोय सुंदरपैकी सजवलेली श्रीदेव काळभैरवाची मूर्ती। सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आज रात्रीपर्यंत आणि रात्री निघणार आहे पालखी, तो पालखीचा व्हिडिओ आपण नंतर बघणार आहोत। हा आहे जन्मोत्सव आणि याच्यानंतर आपण पालखीचा उत्सवसुद्धा टाकणार आहोत आपल्या चॅनलवरती। पालखीचा उत्सव यानंतर शूट करण्यात येईल, तो साधारण 9 वाजता असेल पालखी उत्सव। काळभैरव जन्मोत्सवाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा। लाईव्ह पाड चॅनलवरील इतर सर्व व्हिडिओ पहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। कृतास धन्यवाद। आणि आपण यानंतर पाहणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये काळभैरवाची पालखी उत्सव, जो रात्री 9 वाजता होणार आहे। तर चला मग आपण पाहूया त्यानंतर काळभैरवाचा जन्मोत्सव। धन्यवाद।